नमस्कार, माझं नाव पूनम कोकणे. मी प्रोफेशनल पॉवर लिफ्टर आहे आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहे. पराग सरांचं इन्फॉर्मेशन केटलबेल्स मला थ्रू इंस्टाग्राम मिळालं आणि माझे कोच सागर मोरे त्यांनी पण मला ॲडवाईस केलं. बिकॉज माझी स्टॅबिलिटी थोडीशी कमी पडते आणि बॅलन्सिंग थोडंसं कमी पडतं, जे मला पॉवर लिफ्टिंगमध्ये केटलबेलमुळे हेल्प होणार आहे. म्हणून मला सरांनी, माझ्या कोचने सांगितलं होतं की इथे जॉईन कर. आणि पराग सर इतके सुंदर शिकवतात की थोडं जरी जे मला थोडं नॉलेज होतं केटलबेलचं 10 वर्षापूर्वी, पण जे मी तिथे शिकले होते आणि इथे जे शिकले त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सायंटिफिकली काही गोष्टी, पोस्चर करेक्शन वगैरे, ज्या माझ्या आत्ता मला कळल्यात. आत्तापर्यंत मला जे माहिती होतं ते थोड्याफार मोमेंटच माहिती होत्या, पण त्याच्यातल्या बऱ्याचशा करेक्शन, माझे जे बरेचसे मिसअंडरस्टँडिंग होते ते पूर्णपणे क्लिअर झाले. आणि पराक्षर ज्या पद्धतीने शिकवतात ते इझिली कोणालाही, म्हणजे अननोन, ज्यांना स्पोर्ट्सचं काही नॉलेज नाही आहे, त्यांना सुद्धा इझिली ग्रास्प होण्यासारखं इन्फॉर्मेशन पराक्षर देतात. आणि विथ प्रॅक्टिकल अँड विथ थिअरॉटिकल नॉलेज हे खूप इझी पडतं एखाद्या नवीन माणसाला शिकण्यासाठी आणि ग्रास्प करण्यासाठी. शिवाय त्याच्या व्यतिरिक्त असं आहे की पराक्षर नुसते तिथे प्रॅक्टिकल करून दाखवते, ते तुमच्याकडनं करेक्शन होईपर्यंत तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात. सो प्रत्येक फॉर्म अँड टेक्निक तुमचं 100% करेक्ट असेल तिथेच तुम्हाला टिकमार्क मिळतो की हां ठीक आहे, बेटर पोझिशन झाली आहे. किंवा ओके असेल तर तिथे तुम्हाला करेक्शनचे चान्सेस कुठे आहे ते प्रत्येक फॉर्ममध्ये तुम्हाला पुन्हा ती करून घेतली जाते. जोपर्यंत तुमचं बेटरमध्ये येत नाही तोपर्यंत तुमच्याकडनं ती प्रॅक्टिस करून घेतली जाते. जर तुम्ही आत्ता नाही शिकलात, तुमचं करेक्शन, पोस्चरचं करेक्शन आत्ता नाही झालं, तर तुम्ही नंतर तुमच्या स्टुडंट्सला काय शिकवणार? हेच इथून शिकता येतं की नुसतंच आपण एक वर्कशॉपमध्ये आलोय आणि प्रॅक्टिस, एक आपल्याला सर्टिफिकेट मिळालंय, आपण तिथे अटेंड केलंय आणि मग आपल्याला लेवल 1 सर्टिफिकेशन मिळालंय, असं नाही आहे. जोपर्यंत आपण आपलं पोस्चर करेक्ट होत नाही तोपर्यंत पराक्षर तिथून तुम्हाला सोडतच नाहीये. ही एक महत्वाची गोष्ट आहे जी दुसऱ्या ठिकाणी कितपत होते ते मला माहिती नाही, पण हे मला खूप चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स आला. आणि मला असं 100% वाटतं की मी याचा माझ्या पॉवर लिफ्टिंगमध्ये खूप जास्त वापर करणार आहे आणि ज्याचा मला स्टॅबिलिटी आणि मोबिलिटीमध्ये खूप उपयोग होणार आहे. ज्या पॉवर लिफ्टिंगच्या माझ्या एक्सपोजर मोमेंट आहेत त्या फास्ट होतील या हे केटलबेलचं ट्रेनिंग घेऊन. आणि आय होप मी माझ्या स्टुडंट्सला पण केटलबेलचं ट्रेनिंग जनरल प्रॅक्टिसमध्ये, जिथे ज्यांना फॅट लॉस करायचं आहे त्यांना ते करून देऊ शकते आणि चांगल्या प्रकारे शिकवू शकते, ह्याचा मला कॉन्फिडन्स 100% आलाय. तर त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही डेफिनेटली पराग सरांकडे 100% ट्रेनिंग घेऊ शकता. लेवल 1, लेवल 2 मास्टर्सचं ट्रेनिंग घेऊ शकता आणि मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही त्यांच्याकडे एनरॉल करा. थँक्यू सो मच.